हाय, हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळे? आज आपण बघणार आहोत काश्मीर सिरीजमधील पाचवं ठिकाण. त्या पाचव्या ठिकाणामध्ये तीन ठिकाणं आहेत, बैसरण व्हॅली, बेताब व्हॅली, अरू व्हॅली आणि चंदनवारी. बैसरण व्हॅली, ज्याला भारताचे मिनी स्वित्झर्लंड म्हणतात, पहलगाम, प्रेक्षणीय स्थळांपैकी एक, सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक भेट दिलेल्या ठिकाणांपैकी एक. बैसरण काश्मीर आणि त्याच्या ताज्या स्वर्गीय लुकसाठी आणि हिवाळ्यातील अनपेक्षित बर्फासाठी लोकप्रिय आहे. मिनी स्वित्झर्लंडमध्ये आत जाण्यासाठी 35 रुपये ही एंट्री फी आहे. दरी, पर्वत, शिखरे ही फुलांनी भेटलेली होती. मोकळी मैदाने आणि हिरवीगार हिरवळ परिसर हा पृथ्वीवरील स्वर्गाच्या आत असणारा स्वर्ग वाटत होता. वरती आल्यावर खूप सुंदर दिसत असेल तरीसुद्धा मिनी स्वित्झर्लंडला घोड्यावरून येण्याचा अनुभव खूप भयंकर होता. प्रत्येक घोड्यामागे 2-3 घोड्यांना एक मदतनीस देतात, पण त्यांनी दिलेल्या इन्स्ट्रक्शन आपल्याला पाळाव्याच लागतात. घोड्यांची खूप गर्दी असते, लहान वाटेतून एकामागोमाग घोडे जात असतात आणि वारंवार घोड्यांची टक्करसुद्धा होत असते. सुरुवातीपासूनच संपूर्ण जागेवर घोड्यांच्या घाणीचा वास येत असतो. वर जाण्याचा मार्ग अत्यंत उंच आणि गर्दीने भरलेला होता आणि वाटही अरुंद होती. थोडा पाऊस पडला होता आणि रस्तेही ओले होते. लहान मुलं आणि म्हाताऱ्या लोकांसाठी येथे जाऊ नये असं मी सजेस्ट करीन, त्यामुळे बैसरण व्हॅलीला जाण्यापूर्वी विचार करावा. या मार्गावर घोड्यांना वर्षानुवर्ष प्रशिक्षित केले असले तरी हा मार्ग अत्यंत धोकादायक आहे. त्याचे रेट 3,000 रुपयांपासून सुरू होऊन 1,000 रुपयांपर्यंत ते खाली येतात. इथे वरती आलात की तुम्ही वेगवेगळे गेम इथे खेळू शकता, तसेच इथे काश्मीरी ड्रेसमध्ये तुम्हाला फोटो काढता येतात. कार बुक केल्यामुळे आपण आज 3 पॉईंट बघणार आहोत, अरू व्हॅली, बेताब व्हॅली आणि मिनी स्वित्झर्लंड. त्यातील मिनी स्वित्झर्लंड बघून आम्ही पुढे निघालो अरू व्हॅलीला जायला. पाऊस प्रचंड असल्यामुळे अरू व्हॅलीला आम्हाला फार काही थांबता आलं नाही. थोडेसे फोटो काढले आणि आम्ही तिथून निघालो. अरू व्हॅलीमध्ये थोडा वेळ थांबून आम्ही पुढे आलो चंदनवारी बघायला. चंदनवारी हे ठिकाण जिथे अमरनाथ यात्रेची सुरुवात होते, तो पॉईंट म्हणजे चंदनवारी. चंदनवारीला जाण्याचा रस्ता अतिशय सुंदर आहे आणि इथे काहीच आपल्याला बाकीच्या ॲक्टिव्हिटी करता येत नाही, कारण हे नुसतं बघण्याचं ठिकाण आहे. चंदनवारी हे प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र श्री अमरनाथ यात्रेचा प्रारंभ बिंदू म्हणून प्रसिद्ध आहे, जी जूनमध्ये सुरू होते आणि ऑगस्टमध्ये संपते. हे ठिकाण 2,895 मीटर एवढ्या उंचीवर वसलेलं आहे आणि या ठिकाणाजवळून लीडर नदी वाहते. चंदनवारी बघून आपण पहलगाममधील आपल्या आजच्या तिसऱ्या ठिकाणाकडे जायला निघालो आहोत, ते म्हणजे बेताब व्हॅली. बेताब व्हॅलीमध्ये आत जाण्यासाठी एंट्री फी आहे 100 रुपये. सुरुवातीला साथ आलात की तुम्हाला चमचमणारं पाणी आणि शेजारी बेताब व्हॅलीचा असलेला बोर्ड दिसतो. सुरुवातीलाच आत आलात की तुम्हाला दिसते ती पश्मिना गोट, त्याच्याबरोबर इथे फोटो काढता येतात. काही 100 रुपये किंवा 50 रुपये देऊन तुम्ही इथे फोटो काढू शकता. पश्मिना शाल ही जगातील सर्वात महागडी शाल असून ही पश्मिना गोटच्या केसापासून तयार करतात. बेताब व्हॅली 1980 दशकातील हिट बॉलिवूड चित्रपटाच्या नावावरून हे या व्हॅलीचं नाव देण्यात आलं आहे. पहलगामपासून 7 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. बेताब व्हॅलीमध्ये नयनरम्य लँडस्केप आणि मिनी ब्रिज आणि खालून वाहणारं हे सुंदर पाणी इथलं हे मुख्य आकर्षण आहे.
बेताब व्हॅलीचं लँडस्केप चिनार, देवदार, पाईन, विलो या झाडांनी वेढलेलं आहे. पिकनिकसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे असं इथली लोक म्हणतात. इथे मुलांसाठी खेळण्यासाठी वेगवेगळ्या राईड्सची सुद्धा सोय आहे, ते तुम्ही पे करून खेळू शकता. तसेच इथे काश्मीरी ड्रेसमध्ये तुम्हाला फोटो काढता येतात. तुम्हाला शांतता आणि निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असेल तर निसर्गप्रेमींसाठी अतिशय योग्य ठिकाण असलेली बेताब व्हॅली इथे नक्कीच भेट द्यायला हवी. आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.